जे मान्य उभे त्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी प्लीज बसून घ्यावं. त्यांचं हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे फिल्म इंडस्ट्रीची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार जेव्हा एक प्रोड्युसर उभा राहतो तेव्हा एका चित्रपटात 100 ते 200 लोकांचं घर चालतं. बरेच नवीन कलाकार असतात, त्यांना संधी मिळते आणि नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी श्री तुमच्या हस्ते अजितजींचं सत्कार. दोघांच्या हस्ते असो, तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. पहिले म्हणजे दोन महापुरुषांची मी नाव घेईन. छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोड्याशा विचाराने मी पुढे जात आहोत. मी पुढे जात आहे आणि ओम साई रिद्धी प्रोडक्शन या निर्मितीने, या निर्मिती संस्थाने आम्ही एक आशियाना चित्रपट आता नुकता सादर करत आहोत. 31 ऑक्टोबरला ते रिलीज होईल. याच्या पाठचं जे काही आहे 31 ऑक्टोबर हे आता 2 महिन्यावर आहे. पण आम्ही हे 3 वर्षापासून संघर्ष करत आहोत. 3 वर्षापासून संघर्ष करत आहोत. मराठी डायरेक्टर माझ्याकडे येऊन गेलेत आणि भरपूर काही याच्यात घडलेलं आहे. मग त्याच्यानंतर अजित माझ्याकडे आला एक दिवस. मग अजित मला भेटला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही अजितला बोलून घेतले आणि ते काम चालू केले. आशियाना हा विषय मी आता सांगू शकत नाही कुणाला. ते 31 ऑक्टोबरला जाऊन तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन बघायचं आहे सगळ्यांना. आणि मी नक्कीच खात्री करेल की आम्ही जे जगासमोर, जे महाराष्ट्रासमोर जे मांडलंय, जे राज्यासमोर मांडलंय, ते नक्कीच तुम्हाला आवडेल. आता हे आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं आगळं काहीतरी आहे आणि आर्टिस्ट सुद्धा
खूप सुंदर आहेत, नवीन आहेत, डायरेक्टर पण खूप चांगला काम करतो, आमचा म्युझिक डायरेक्टर पण खूप चांगले त्यांनी गाणे हे केलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ आहेत यतीन कार्लेकर, त्याच्यानंतर संजीवनी जाधव, परफुल सामंत, हे सगळे आहेत ज्येष्ठ कलाकार पण आमच्यासोबत आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि यंग मुलंही आमच्यासोबत आहेत. मला एक मीडियाला मी हेही सांगू इच्छितो की आज यंग मुलांना काहीतरी जे आपले वरिष्ठ आहेत त्यांनी काहीतरी चान्स दिला पाहिजे काम करायला. आता काय आज आपल्या चित्रपट सृष्टीत मी ज्या टायमाला आता फिरतो, 3 वर्षापासून फिरतो मी, त्यांना मला कळतं ना की काय विषय येतात आपल्याकडं, काय चर्चा चालू आहे बाहेर, या सगळ्या गोष्टी बघून ना कधी कधी नवीन प्रोड्युसर यायची इच्छा होत नाही या मार्केटमध्ये, या आपल्या फिल्म सृष्टीमध्ये जे आहे मराठी पिक्चर चित्रपट सृष्टीमध्ये यायची इच्छा होत नाही. की काय इच्छा होत नाही हे आपण विचार करत नाही. आर्टिस्ट लोकांनी आज विचार करायला हवा की बाबा आज एक प्रोड्युसर, मगाशी बोलले राज पाटील, एक प्रोड्युसर 200 घरं नियमितपणे वन डे चालवतो, म्हणजे 25 दिवस शूटिंग चालतं, कधी कधी 27 दिवसही होतं, डे नाईट पकडून, पण 27 दिवस एक प्रोड्युसर 200 जणांना रोज चालवतो, म्हणजे विचार करा. ते प्रोड्युसर आता जर का त्यांनी 2014 मध्ये एक चित्रपट त्यांनी काढला, परत तो 2015 मध्ये काढेल, या सगळ्या गोष्टी जर त्याला व्यवस्थित तुम्ही जगवलं ना तर खूप सुंदर होईल, तो 10 चित्रपटही काढेल मला असं वाटतं. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त आर्टिस्टनी लक्षात ठेवाव्यात, एवढेच माझे 2 शब्द होऊन मी संबोधू देईन. ते मला आपला प्रत्येक बच्चा म्हणजे प्रत्येक आपला स्वतःसाठी बचाव करण्यासाठी काय काय संघर्ष करते हे सगळं त्या चित्रपटात दाखवलं आहे. आणि आम्ही हेच सांगू की 31 ऑक्टोबरला आशाला चित्रपट रिलीज होत आहे, जाऊन चित्रपटगृहामध्ये बघा आणि आवर्जून बघा. धन्यवाद. नमस्कार. या फिल्मची 4 गाणी आम्ही खूप चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न केला आहे. आता किती चांगले झाले हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. मी आपल्या गाण्याची स्तुती करण्यापेक्षा यांनी राज पाटील यांनी जी केली ती माझ्यासाठी मोठी गोष्ट स्तुती. तर मी सर्वात प्रथम माझ्या डायरेक्टरचे थँकफुल आहे, त्यांनी मला संधी दिली, माझे प्रोड्युसर सागर पाटील, सागर पंडितजी आणि रजनीताई पंडितजी, यांनी पण मला खूप सहकार्य केलं, त्याच्यामुळं ही 4 गाणी वेगळीवेगळी मोठी झाली आणि अपेक्षा आहे की सगळ्यांना ती आवडतील. थँक्यू. काही उरले नाहीत ना, त्यामुळे रिटेक जास्ती करायला लागला. आजीची बरोबर ना, नाही का? सागरजी, रजनीजी, अजितजी, या आमच्या सगळ्या टीम मध्ये मेहनत सगळ्यांनीच केली, ऑब्विसली सगळ्यांनी केली, पण धाडस हे सागरजींचं म्हणायला पाहिजे, सागरजी, रजनीजींचं आणि अजितजी ऑफकोर्स, आमचे लेखकही, म्युझिक डिरेक्टर, सगळ्या सगळ्या आमच्या DOP, आमचे एडिटर, आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट, ते सुद्धा महत्वाचे, ते त्यांना विसरता कामा नाही. सगळ्या अख्ख्या टीमनी आम्हाला, आम्ही आर्टिस्टने सुद्धा खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे आणि खूप एक असं खेळीमेळीचं वातावरण ठेवून आपण एन्जॉय करत शूटिंग केलं. ऑफकोर्स मी एकदाच चिडलो होतो ते सांगायला पाहिजे. माझ्या मुलीचा जो रोल करते नेहा, तिच्यावर मी एकदा जोरात ओरडलो, पण मग नंतर शूटिंग फार सुरळीत झालं. इफ आय एम नॉट मिस्टेक, ऑफकोर्स इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द वर्क. आणि खूप मजा आली होती शूटिंग करताना, वी एन्जॉयड अ लॉट. थँक्यू, पुन्हा पुन्हा थँक्यू सागरजी, रजनीजी आणि अजितजी. थँक्स अ लॉट, ऑल द बेस्ट. आशियाना एक वेगळाच सामाजिक विषय हा
प्रेक्षकांपुढे पेश केल्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे निर्माते सागरजी आणि रजनीजी यांना धन्यवाद देतो। ही कथा ज्यांच्या डोक्यात घोळत होती आणि ती त्यांनी उत्कृष्टपणे पेश केली असे आमचे दिग्दर्शक अजितजी यांनाही धन्यवाद देतो। आणि या फिल्ममधले जे सगळे कलाकार तंत्रज्ञ हे आहेत या सर्वांना धन्यवाद देतो। यांना धन्यवाद अशासाठी की ही फिल्म याचं फिल्म मेकिंग मी पाहत होतो, मी काही चित्रपटांमध्ये कामं केलेली आहेत फार नसली तरी, आणि तिथे जे एक प्रकारचं प्रोफेशनल किंवा व्यावसायिक वातावरण असतं तसं आमच्या सेटवर कधीही नव्हतं। प्रत्येक जण त्याच्या भूमिकेत त्याच्या कॉल टाईमच्या मला वाटतं आधीपासूनच अर्धा तास आधीच सगळे पोहोचायचे आणि तेव्हापासून ते पॅकअप होईपर्यंत किंबहुना घरी जायचं तो त्या भूमिकेतच असायचं, त्याचाच विचार करत असायचं, त्या एका धुंदीत सगळेजण वावरत होते। प्रत्येक जण आपलं काम हे अतिशय चोखपणे आणि एका वेगळ्या भारावलेल्या अवस्थेत करत होतो, त्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम या चित्रपटावर होईल आणि एक अत्यंत सुंदर कलाकृती आपल्याला पाहायला मिळेल। विशेष करून मी आभार मानेन आमच्या निर्मात्यांचे सागरजी आणि रजनीताईंचे, कारण मी आत्तापर्यंत काही निर्माते पाहिलेले आहेत, मी आत्तापर्यंत असा एकही निर्माता पाहिला नव्हता जो शूटिंगच्या प्रत्येक दिवशी पूर्ण शूट चालू असतोवर साध्या खुर्च्या टाकून एका कोपऱ्यात कम्प्लीट प्रोसेस पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन पाहत होता। ही जी गोष्ट असते ही एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीत खूप खूप महत्वाची असते। कलाकारांना तंत्रज्ञानही त्यामुळे उत्साह येतो। एका सुंदर कलाकृतीत मला काम करायला मिळालं याबद्दल मी आमचे निर्माते आमचे दिग्दर्शक आमचे तंत्रज्ञ आणि माझे सगळे सहकलाकार यांचा अत्यंत आभारी आहे। यांची ओळख या नेहा पाटील आशियाना या चित्रपटातील नायिका कडक थोडा आगे आगे। तुझा अनुभव कसा होता हा विषय ज्या वेळेला अजितने तुझ्याकडे मांडला तर तुझ्या डोक्यामध्ये कोणत्या संकल्पना आल्या? आणि माझं नाव नेहा पाटील आणि या फिल्म मध्ये सुद्धा मी नेहाचाच रोल प्ले करते आहे। ह्या फिल्म बद्दल जर सांगायचं झालं म्हणजे तुम्ही विचारल्याप्रमाणे की रोल का चूज केला, ही नेहा आणि मी नेहा कुठे कुठे तरी सेम आहे, म्हणजे कुठे कुठे सगळीकडेच नाही म्हणणार, म्हणून कदाचित मी हा रोल चूज केला। त्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर ह्या रोलमध्ये म्हणजे हा माझा फर्स्टच एक्सपिरियन्स आहे ॲक्टिंगचा, मी ह्यापूर्वी ॲक्टिंग हा प्रकार कधीच केला नव्हता आणि कधी विचारसुद्धा केला नव्हता ॲक्टिंग करेन। पण कदाचित म्हणतात ना की ज्या गोष्टीकरता आपण बनलो आहोत ती गोष्ट कुठे ना कुठेतरी आपल्याला खेचते, तसंच मला कदाचित या फिल्डने इथे खेचलं असावं, नाहीतर मी मॉडेल म्हणून इतके दिवस काम करत होते। सर्वात पहिले मी अजितला थँक्स म्हणेन की त्याने ऍक्च्युली त्याने कदाचित काहीतरी पाहिलं आणि त्याने इतकं वर्क केलं माझ्यावरती आणि ही गॉट मी युअर। आणि इवन सँडी दादा मला तो दिसला नाही अजून, सँडी दादा इज युअर, मला त्यांनाही थँक्स म्हणायचं आहे। या ओके, त्या व्यतिरिक्त इवन प्रोड्युसर्सना रजनीताईंना सर्वात इम्पॉर्टंटली, कारण त्यांनी विश्वास दाखवला की मी आय बी डुईंग इट वेल असं। आणि सई आणि कृतिकांना त्या दोघी सिनियर असून सुद्धा त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं त्यासाठी, म्हणजे ह्या
फॅमिली बद्दल सांगायचं झालं फिल्मच्या, इट वॉज अमेझिंग. जसं आता यतीनजी म्हणाले, प्रफुल्लजी म्हणाले, म्हणजे सगळेच म्हणतायत म्हणा ही फॅमिलीच होती एक. सो इट वॉज रिअली अमेझिंग ॲज पर द एक्सपिरियन्स. माझ्या रोलचं सांगायचं झालं तर मी इतकंच सांगेन की मी रिच गर्लचा रोल प्ले करते जी आपल्या फ्रेंड्स, म्हणजे फ्रेंड्स म्हणण्यापेक्षा प्रेमासाठी स्वतःला कशी बदलते, ही एक माझी पूर्ण जर्नी तुम्हाला 31 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये बघायला मिळेल. प्लीज सगळ्यांनी बघा आणि लेट अस नो ऑन आवर फेसबुक पेज. वी हॅव अ फेसबुक पेज कॉल्ड आशियाना. प्लीज लेट अस नो. थँक्यू. आता या चित्रपटाची सेकंड हिरोईन सई, तुम्ही कृपया मंचावर या. सई, आम्ही सगळेच उत्सुक आहोत तुझा अनुभव तुझ्या रोल बद्दल. बस 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 आणि बरंच काही. नमस्कार, मी सई कल्याणकर. मी तुम्हाला आधी इंट्रोडक्शन देते. मी आधी स्वप्नांच्या पलीकडले, भैरोबा, तुझं आणि माझं घर श्रीमंताचं ही माझी पहिली सिरियल. अशा बऱ्याच सिरियलमध्ये काम केलेलं आहे. माझा हा पहिलाच पिक्चर आहे, डेब्यू करते मी. आणि म्हणजे जेव्हा मला स्टोरी कळली तेव्हा मला हा जो विषय आहे तो मला खूप वेगळा वाटला. म्हणजे आधी कधी या विषयावर एवढा असा छान पिक्चर कोणी लिहिला नव्हता. तर आणि जे आहे तेवढंच त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय. उगाच मसाला आणि बाकीचं सगळं काही असं जे उगाच घुसळलं जातं तसं काहीच नाहीये. त्यामुळे मला हा पिक्चर करायला खूप आवडला. शूटिंगच्या दरम्यान आम्ही खूप शिकायला मिळालं. आम्ही खूप म्हणजे आमच्यामध्ये खूप बॉन्डिंग तयार झालं. म्हणजे सगळे ऍक्टर, डिरेक्टर, बाकी सगळे आमचे प्रोड्युसर, आमचे प्रोड्युसर पहिले म्हणजे सांगेन मी खूपच चांगले आहेत. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. आणि आमच्या प्रत्येक म्हणजे काय हवं नकोला ते नेहमी असायचे सेटवर. त्याच्यासाठी म्हणजे मी त्यांना खूप हे करेन की असं नसतं कधी. आणि असं आहे आमच्या फिल्मला, हे खरं कोणाला विश्वास बसला नाही पण खरंच रोज यायचे ते शूट असताना. प्रत्येक गोष्टीसाठी ते रोज यायचे आणि आम्हाला काय हवं नको सगळं बघायचे. त्याच्यासाठी थँक्यू मी त्यांना सांगेन. आणि माझ्या कॅरेक्टरचं नाव सायली आहे. ही एक गावाकडची मुलगी असते. टीन एजर, ती म्हणजे ती लहान असते आणि तिची खूप मोठी मोठी स्वप्न असतात. तिची खूप मोठी मोठी स्वप्न असतात. छोट्या छोट्या गोष्टीत तिला खूप आनंद मिळत असतो. आणि अचानक तिच्या लाईफमध्ये एक इन्सिडेंट घडतो. त्यामुळे तिला मुंबईला यायला लागतं. पण त्याच्यात सुद्धा तिला काही असं हे वाटत नाही की त्याच्यात सुद्धा ती आनंदी असते. तिकडे आल्यावर पण तिच्यावर बरेच प्रसंग घडतात. त्याच्यानंतर हळूहळू या प्रसंगातून वाट काढत काढत ती मॅच्युर होत जाते. आणि नंतर एक अशी वेळ येते की त्या वेळेला जी सामान्य मुलगी पण म्हणजे ही तर अल्लड असते मुलगी, सामान्य मुलगी पण असं डिसिजन नाही घेऊ शकणार असा डिसिजन ती मुलगी घेते. त्यामुळे ही जी जर्नी आहे तिची ती खूप बघण्यासारखी आहे. आणि ती करायला मला खूप आवडली. त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स होते. तेच अल्लडपणा प्लस मॅच्युरिटी हे सगळं एकाच रोलमध्ये दाखवायचं होतं. मला ह्या रोलमध्ये खूप शिकायला मिळालं, खूप काही करायला मिळालं, खूप काही दाखवायला मिळालं. त्याच्यामध्ये साधेपणा पण आहे, ग्लॅमरस पण आहे. त्यामुळे मला खूप मज्जा आली हे सगळं करताना. आणि आमचे डिरेक्टर पण खूप फ्रेंडली होते आमच्या बरोबर. त्यामुळे त्याच्यावर असं भीती नाही की अरे ह्यांना काय वाटेल, म्हणजे एकदम व्यवस्थित छान समजून सांगायचं सगळं. आणि आमच्या फिल्मची गाणी सुद्धा इतकी सुंदर आहेत. सगळं क्रेडिट प्रभाकरजींना जातं की त्यांनी सगळं डिसिजन घेतला की कोणतं गाणं कोण गाणार हे सगळं. त्यामुळे गाणी पण अतिशय सुंदर आहेत. आणि माझं पोस्टर आहे तुम्ही बघत आहात, त्याच्यामुळे तुम्हाला साधारण कळेल की माझा लुक काय आहे. आणि थँक्यू सो मच मला इथे बोलायला दिल्याबद्दल. थँक्यू. नमस्ते. आशियाना या चित्रपटाची तिसरी नायिका कृतिका गायकवाड.
कृतिका प्रश्न काही वेगळा नाहीये, तोच आहे उत्तर मात्र नक्कीच वेगळं. सो कृतिका कॅरी. नमस्कार, मी कृतिका गायकवाड. आशियाने या मूवीमध्ये मी प्रियाचं कॅरेक्टर करते. आता मूवीबद्दल तर आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना भरपूर काही कळलेलंच आहे. अजून माझ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर प्रिया, आधी मी प्रियाचं इंट्रोडक्शन देईन. प्रिया ही एक लो मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी आहे. घरचे खूप स्ट्रिक्ट असतात आई बाबा, घरी जायचं कधी यायचं कधी सगळी वेळ ठरलेली आहे. फॅमिलीतली मुलगी काही परिस्थितीमुळे कशी ती यु नो तिच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि कोणाचाही सपोर्ट नसतो आणि बिना सपोर्टचं स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःसाठी उभी राहते ती मुलगी. एंडमध्ये असं असतं की काही कारणांमुळे तिला वाईट गोष्टी कराव्या लागतात आणि ती स्वतःसाठी तिच्या फॅमिलीसाठी ते करतेही. मला हा कॅरेक्टर करायला खूप खूप मजा आली, खूप डिफरंट होता. आणि फिल्मबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना सगळंच माहिती आहे, आमची फिल्म खूप रिअलिस्टिक फिल्म आहे. खूप रिअल लोकेशन, सगळे जे सीन्स आहेत ते रिअल लोकेशनमध्ये शूट झालेले आहेत. आमचे हॉस्पिटल सीन असेल तर हॉस्पिटलमध्ये झालं आहे. माझं जे चॉल दाखवलं, माझं जे घर दाखवलं तेही एका रिअल चॉलमध्ये आम्ही शूट केलं आहे. तर खूप रिअलिस्टिक टच आहे या मूवीमध्ये. म्युझिक इज टू गुड. डिरेक्टर सर ऑब्व्हियसली खूप खूप फ्रेंडली होते, खूप सपोर्टिव्ह होते. सीन्स आधीच रिहर्सल करून आमचे झाले होते. काय हवंय त्यांना, ही वॉज व्हेरी क्लिअर की मला हा सीन असा हवाय आणि तो असाच व्हायचा, असाच व्हायचा. प्रोड्युसर्स नो डाऊट, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी अँड लकी दॅट यु नो आय गॉट अ चान्स की मी त्यांच्या फिल्ममध्ये ॲज अ लीड काम मिळालं. मला खूप सपोर्टिव्ह आहेत. डे नाईट ते आमच्या बरोबर असायचे, शूटिंगच्या वेळेस आमच्या बरोबर सेटवर असायचे. काहीही प्रॉब्लेम असेल आम्ही तो गॅप नव्हता ॲज अन ॲक्टर ऑर अ प्रोड्युसर, तो गॅप नव्हता आमच्यामध्ये. आम्ही डिरेक्टली जाऊन त्यांच्याकडे बोलू शकत होतो. आम्ही आम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत आम्ही सांगू शकत होतो. तर दॅट वेज इट वॉज व्हेरी व्हेरी नाईस त्यांच्याबरोबर काम करायला. मला खूप खूप बरं वाटलं. दे आर लाईक फॅमिली नाव. इनफॅक्ट दिस एंटायर टीम इज लाईक अ फॅमिली नाव. डिरेक्टर, प्रोड्युसर, म्युझिक डिरेक्टर, सगळे ॲक्टर्स, आम्ही सगळे ॲज अ फॅमिली आहोत. आणि मला खूप 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 आनंद झाला आणि मला खूप बरं वाटतंय की आय एम अ पार्ट ऑफ दिस फिल्म आशियान. व्हेरी फर्स्ट ऑफ काजलजी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं प्लीज. लेकिन फिर भी प्लीज 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 सर विश अश्मी और मैं ये जानता हूँ कि हर एक फिल्म के पीछे 36 डिपार्टमेंट होते हैं, 36 डिपार्टमेंट्स टू अ फिल्म. बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी होती है, फाइनेंशियली, मेंटली, इमोशनली. और फिल्म बनाना आसान चीज़ नहीं है, सब कुछ सब जानते हैं. आई फील दैट इफ द कैप्टन ऑफ द शिप इज द डायरेक्टर देन द ओनर ऑफ द शिप इज द प्रोड्यूसर. और ये जहाज तभी चलेगी जब पूरी टीम साथ में काम करती है. एंड आई हैव सीन बाय एवरीवन द वे दे हैव बीन स्पीकिंग दैट दे हैव बिकम अ फैमिली. हाल ही में मैंने एक छोटी सी फिल्म डायरेक्ट की थी प्रकाश जी के लिए, लिखा था प्रकाश झा के लिए. मुझे पता है कितनी कठिनाइयों का सामना करना पड़ा. आई वॉन्ट टू कॉन्ग्रेचुलेट अजीत जी द डायरेक्टर सो मच, बिकॉज बहुत मुश्किल होती है एक डायरेक्टर के लिए. एंड स्पेशली द प्रोड्यूसर्स रजन जी, सागर जी, थैंक यू फॉर हैविंग मी. मुझे मैं विनती करूँगा 31 अक्टूबर प्लीज़ जाके देखिए आशियाना. बहुत मेहनत लगती है एक फिल्म को बनाने में.
it is going to be a fabulous film. I wish them all the best, the whole team. Thank you. Thank you so much. Thanks. Yeah, yeah. जी मैं हमेशा अंडरडॉग जो होते हैं ना, मतलब जो ज़्यादा कमर्शियल नहीं हो पाते या उनको मौका नहीं मिलता, मैं ये मानता हूँ कि मराठी फिल्म्स, हमारे सारे रीजनल फिल्म्स जो हैं वो बहुत अच्छा कर रहे हैं और उनको बढ़ावा देना चाहिए, पंजाबी हो, सिंधी हो, मराठी हो। और क्योंकि हम मुंबई में रहते हैं और मैं मुंबई का ही हूँ, तो मराठी फिल्म ऑब्वियसली मैं प्रमोट करना चाहूँगा, इनफैक्ट मैं एक्ट भी करना चाहूँगा। लेकिन अभी थोड़ी सी मराठी मेरी, अभी अगर कोई ऑफर करे तो ज़रूर मैं करूँ कुछ। लेकिन आई एम रियली प्राउड कि हिंदी फिल्म्स या टेलीविजन अवार्ड्स पे तो हम जाते हैं, लेकिन ऐसे ही फिल्म को सपोर्ट करना, मैं मानता हूँ कि आई एम फीलिंग वेरी प्राउड। ऐसा कोई नहीं कि मुझे ज़ोर ज़बरदस्ती बुलाया गया है। आई रियली वांट टू प्रमोट अपनी जो रीजनल फिल्म्स हैं, छोटे बजट से लेके उसे बड़े बजट बनाने के लिए हम लोग प्रमोट करें तो अच्छी बात है, और सब यू नो एवरीवन शुड डू इट। तो आशियाना की पूरी टीम, मतलब मौली मोशंस और ओम साई रिद्धि प्रोडक्शंस को मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूँ, ऑल द बेस्ट करता हूँ। और 31 अक्टूबर को फिल्म रिलीज़ होगी, मैं ज़रूर देखूँगा। जब आपके पास ये ऑफर आया तो फर्स्ट रिएक्शन क्या था? फर्स्ट रिएक्शन ये था कि सच्ची मुझे बुलाया? अच्छा, मुझे तो मतलब मराठी ज़्यादा आती भी नहीं है, माजा मराठी छानना है। बट आई सेड नहीं, ऐसे पहला मौका है मेरा तो मुझे जाना चाहिए, सपोर्ट करना चाहिए, प्रमोट करना चाहिए। और आई थिंक सारे दूसरे सेलिब्रिटीज़ जो हैं, चाहे आप महाराष्ट्रन हो या मेरे जैसे पंजाबी सिंधी मिक्स, आपको प्रमोट करना चाहिए। सो आई थिंक दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट। अब भी करूँगा मैं, अब भी मतलब एक ट्यूशन टीचर ला के दो मुझे, मराठी सीखूँगा थोड़ा सा, बाकी का थोड़ा डबिंग कर लूँगा, और लेकिन परफॉर्मेंस अच्छी करूँगा मैं, क्योंकि हमारे मराठी एक्टर्स जो हैं बहुत बढ़िया हैं, स्पेशली थिएटर एक्टर्स हैं हमारे। मराठी फिल्में देखते हैं? नहीं देखता, मैं सिर्फ पोस्टर देखता हूँ और मैं कहता हूँ यार मुझे देखनी चाहिए। लेकिन मैं सच कह रहा हूँ कि पहले तो आलस था, नहीं मुझे नहीं देखना था, मैं सिर्फ हिंदी या इंग्लिश पिक्चर देखता था पहले, लेकिन अभी वो वक्त आ गया है। मैंने पंजाबी फिल्म देखी और मुझे इतना मज़ा आ गया, पंजाबी फिल्म, साउथ इंडियन फिल्म देखी मैंने, और अब मैं वादा करता हूँ मराठी फिल्म देखना शुरू करूँगा, और ऐसे ही नहीं कह रहा हूँ, सच में कह रहा हूँ। और प्लीज़ आप भी देखिए। अब जी अभी मैं बिग बॉस 8 तो नहीं करूँगा, मैं नहीं करूँगा, क्योंकि वो क्या है ना कि मैं या तो एक्टिंग कर सकता हूँ, या तो डांस कर सकता हूँ, या तो लिख सकता हूँ, या तो डायरेक्ट कर सकता हूँ, या तो डांस कर सकता हूँ। बिग बॉस में क्या करूँगा मैं? पॉलिटिशियन नहीं हूँ भाई, मैं पॉलिटिक्स नहीं खेल सकता, मैं गेम नहीं खेल सकता। हाँ, आप मुझे बुलाएं किसी का झगड़ा सुलझाने के लिए, मैं जाऊंगा, डांस परफॉर्मेंस करने के लिए मैं जाऊंगा, लेकिन बिग बॉस में लड़ाई झगड़ा मेरे बस की बात नहीं है। इस बार कई सारे नाम आ रहे हैं, पूनम पांडे हो गए, शैलेंद्र चोपड़ा हो गए, कुमार विश्वास तक भी आ रहे हैं, उसमें तो किसको देखना ज़्यादा इंटरेस्टिंग है? बाप रे, जी अमीषा पटेल को तो हम थिएटर में मतलब बड़े पर्दे पर देख चुके हैं, तो मुझे लगता है कि कभी कभी कोई नए चेहरे भी आ जाते हैं, वो कुछ अलग ही कर जाते हैं, जैसे कि मतलब बहुत सारे आए हैं, लेकिन इस बार पता नहीं, अगर पूनम पांडे जी जाएं तो अच्छा लगेगा देखने के लिए, या फिर कौन आप को मिस करेंगे क्या वहाँ पे? नहीं, मैं बिल्कुल मिस नहीं करूँगा अपने आप को, मैं बहुत अच्छे मतलब घर पे बैठ के उन्हें टीवी पे देखूँगा, और अगर हाँ मुझे फिल्म ऑफर या टेलीविजन ऑफर आ जाए वो कर लूँगा, बिग बॉस शायद मेरे बस की बात नहीं है। पूनम पांडे के साथ नहीं मैं जी ले भारी मैं इस बात में एक बात बनाना चाहूँगा कि बहुत साल पहले हम ये बोलते थे कि यार एक टीवी एक्टर ही है और ये फिल्म स्टार्स टीवी नहीं कर सकते। फिर बच्चन साहब खुद KBC पे आए टेलीविजन पे, उसके बाद धनाधन, सलमान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, फरहान अख्तर, सब ने टीवी शोज किए, करण जौहर कर रहे हैं। इसका मतलब ये है कि हम प्रोग्रेस कर रहे हैं। आज सलमान खान एक मराठी पिक्चर में एक्ट कर रहे हैं, अमिताभ बच्चन जी भोजपुरी फिल्म्स में कर चुके हैं,
तो आई थिंक इट्स अ ग्रेट स्टेप यार. हम तो अभी तक उस लेवल तक, उस फिल्म स्टार लेवल तक नहीं पहुँचे हैं, लेकिन हम प्रमोट कर रहे हैं. आई थिंक इट्स अ गुड नोबल कॉज एंड आई थिंक एवरीवन शुड फॉलो दैट. सो यस, ऑल द बेस्ट. जय महाराष्ट्र. थैंक यू. हाई, दिस इज कुशाल पंजाबी एंड यू आर वॉचिंग लिविंग इंडिया न्यूज. लिव इट पंजाबी. हाय मी कृतिका गायकवाड. आशियाना या फिल्ममध्ये मी प्रियाचं कॅरेक्टर करते. हॅलो, मी सई कल्याणकर. आशियाना फिल्ममध्ये मी सायलीचं कॅरेक्टर करते आहे. नमस्कार, मी नेहा पाटील. मी आशियानामध्ये नेहाचंच कॅरेक्टर प्ले करते. हाँ जी, आपको बहुत तीन अलग अलग पावरफुल लड़कियाँ दिखेंगी, अलग अलग एज ग्रुप की. एंड आई एम श्योर सबको, हर कोई हमारी फिल्म से और हमारे कैरेक्टर से रिलेट कर पाएगा, फॉर श्योर. व्हाट्स द क्वेश्चन? मेरा कैरेक्टर साइली है, जो एकदम एक पहले तो उसे छोटी बच्ची रहती है स्कूल जाने वाली, और एकदम मतलब अलर्ट और हैप्पी गर्ल ऐसी रहती है. उसकी बड़ी बहुत बड़ी ड्रीम्स रहते हैं. और वो फिर वो मुंबई आती है. फिर उसके साथ बहुत सारे इंसिडेंट्स हो जाते हैं, और आप बाद में उसकी जो जर्नी है वो देखने के लिए आपको फिल्म देखना पड़ेगा. और आई एम श्योर आपको सबको हमारी आशियाना फिल्म जो 31 अक्टूबर को रिलीज़ हो रही है, आप सबको अच्छी लगेगी. आप प्लीज़ 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 थिएटर्स में जाके देखिए, मेरी रिक्वेस्ट है. मेरे रोल के बारे में कहा जाए तो एज आई टोल्ड, जैसे मेरा नाम नेहा है वही मैं प्ले कर रही हूँ, नेहा. एंड एज पर यू नो कि तीन क्लासेस को लेके ये मूवी बनाई गई है, तो आई एम प्लेइंग द रिच वन. एंड जो अपने मतलब प्यार के लिए जगह जगह भटक रही है, ऐसी लड़की है ये. और किसी से प्यार मिल जाता है तो वो कितनी चेंज होती है, ये ऐसी उसकी जर्नी है. तो मैं भी वही रिक्वेस्ट करूँगी जो सई ने की है आपसे, कि आप 31 अक्टूबर को जाके थिएटर में देखिए हम तीनों की जर्नी. आप जैसे कृतिका ने कहा, आप सच में हम तीनों को अपने लाइफ से रिलेट कर पाएंगे, बिकॉज वी थ्री आर प्लेइंग थ्री डिफरेंट कैरेक्टर्स विद थ्री डिफरेंट क्लासेस. थैंक यू. हाय, आई एम काजल वशिष्ठ डूइंग द सॉन्ग साइबा. मुझे जितना मज़ा इस गाने को शूट करने में आया है, आई होप आप सबको ये गाना देखने में उतना ही मज़ा आए. इट इज़ अ टनाकेदार सॉन्ग, आई होप यू ऑल एन्जॉय इट. काजल, किस तरह का गाना था और कितने मूड के साथ तुमने परफॉर्म किया? आई थिंक इट इज़ अ वेरी टनाकेदार सॉन्ग एज आई सेड, और मुझे बहुत 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 ज़्यादा मज़ा आया. एंड मैंने बहुत ज़्यादा इंस्पिरेशन यूज़ किए हैं फ्रॉम माधुरी दीक्षित जी, एंड मैंने बचपन से उन्हें फॉलो किया है. तो मैं चाहती हूँ कि आई होप कि मैंने ये गाना निभाया हो अच्छे से और लोगों को पसंद आए. और श्रेया घोषाल ने गाया है, सो आई एम रियली एक्साइटेड अबाउट इट. एंड आई थिंक इट इज़ काइंड ऑफ चिकनी चमेली फॉर आर फिल्म, एंड I hope it does well for us.
पहला रिएक्शन ऐसा था दैट आई शुड लर्न द वर्ड्स लिपसिंग और मीनिंग उसका बराबर से मुझे आना चाहिए समझना चाहिए इसलिए मैंने थोड़ा सा होमवर्क किया अपनी लिंग्विस्टिक स्किल्स पर एंड आई प्रिपेयर्ड माई सेल्फ एंड देन वी वेंट ऑन फ्लोर एंड इट वॉज सुपर्ब हमने डेढ़ दिन में यह गाना शूट किया है एंड इट वॉज अमेजिंग हाँ मेरी दूसरी मराठी फिल्म है विच इज़ रिलीजिंग ऑन 12 सितंबर इट इज़ विद सचिन खेड़ेकर इट्स कॉल्ड गुलाबी मेरी बहुत विनती है प्रेक्षकों से कि वो जाएं इसे देखें और बताएं मुझे कि उन्हें मेरी एक्टिंग और हमारी फिल्म कैसी लगी थैंक यू हाय माय नेम इज़ राज पाटिल और इस फिल्म में मैं पवार इंस्पेक्टर पवार का कैरेक्टर प्ले कर रहा हूँ एक्चुअली आई एम प्लेइंग निगेटिव रोल थैंक यू हेलो मेरा नाम आर्यन कपूर है मैं इस फिल्म में निगेटिव लीड का किरदार निभा रहा हूँ सुलेमान भाई हेलो मेरा नाम विश्वास शिखरे है और इस फिल्म आशियाना में मैं विश्वास मामा का किरदार निभा रहा हूँ धन्यवाद नमस्ते मेरा नाम सुशांत काकड़े मैं इस फिल्म में लीड हीरोइन जो है उसके बॉयफ्रेंड का रोल प्ले कर रहा हूँ थैंक यू आप चारों दोस्तों से पहले आप किरदार कितने पावरफुल लुक से जी मेरा जो किरदार है ये एक करप्ट पुलिस इंस्पेक्टर का है जो हर अच्छी बात में भी अपनी टांग अड़ा कर वो बात बिगाड़ने की कोशिश करता है और जितना हो सके सामने वाले को निचोड़ने की कोशिश करता है और यही पूरे फिल्म में मैंने किया हुआ है जो है जैसे है आप मेरा काम ज़रूर देखिएगा 31 अक्टूबर को हमारी फिल्म रिलीज़ हो रही है आशियाना थैंक यू जी मेरा पूरे फिल्म में मैं निगेटिव कैरेक्टर ही प्ले कर रहा हूँ हालांकि ये कैरेक्टर दिखने के लिए मुसलमान दिख रहा है मतलब इस्लामिक कैरेक्टर दिख रहा है लेकिन ऐसी कोई भी बात नहीं इस कैरेक्टर में बहुत ही विलनिश टाइप का कैरेक्टर है आप देखोगे तब पता चलेगा आप ज़रूर देखिएगा 31 अक्टूबर को आशियाना मैं अपने कैरेक्टर के बारे में ज़्यादा कुछ कहना नहीं चाहूँगा विश्वास मामा का कैरेक्टर मैंने निभाया है जैसे मैंने पहले भी बताया आप फिल्म देखिए फिल्म में समझ में आ जाएगा कि क्या कैरेक्टर है क्या रोल है थैंक यू वेरी मच ये बॉयफ्रेंड ऐसा है कि जो लीड की हीरोइन है उसके लाइफ को जो टर्न मिलता है वो सिर्फ मेरी वजह से मिलता है उसके लाइफ में जो मैं ट्विस्ट लाता हूँ जो लाया गया है वो मेरी वजह से या उसका कारण मैं हूँ थैंक यू जैसे आप जानते हैं मैं सिर्फ अच्छी ही फिल्में करता हूँ तो ये अच्छी ये फिल्म भी अच्छी है तीन लड़कियों की स्टोरी है उनके स्ट्रगल की स्टोरी है उनके इमोशंस की स्टोरी है उनके लाइफ की स्टोरी है और कैसे तीन लड़कियां आज की तारीख में एकदम ज़ीरो से हीरो बन जाती हैं वो स्टोरी है इमोशनल काफ़ी है मैं एक ऐसे पिता का रोल कर रहा हूँ जिसकी लड़की थोड़ी सी भटक जाती है और पिता जो है वो बहुत प्यार करता है अपनी बेटी से चाहता है कि वो सीधे रास्ते पर आ जाए वापस होते होते जब बेटी को रियलाइज़ हो जाता है अपने कर्मों का जो फल उसे मिल जाता है जिसकी वजह से वो सीधे रास्ते पर आ जाती है फिर वो कैसे पिताजी को मनाती है और फिर कैसे पिताजी मान के आगे आप स्क्रीन पे देखिए क्या होता है मैं ये कहूँगा ये बहुत बड़ी ये अच्छी बात है कि एक रीजनल फिल्म इंडस्ट्री इतना ग्रो कर रही है इतना नाम कमा रही है इनफैक्ट नॉट जस्ट नेशनल पर इंटरनेशनल लेवल पर मुझे इटली और इनफैक्ट चाइना से ये आया था मैसेज आए हैं कि उन्होंने श्वास देखी जो ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म थी इनफैक्ट शाड़ा भी देखी और काफ़ी अच्छी अच्छी दूसरी फैमिली भी काफ़ी पॉपुलर है इंटरनेशनल सीन पे और
ये जो ग्रोथ हो गई है वो एक एक हमारी मराठी इंडस्ट्री को बूस्ट देने वाली एक बहुत क्या कहते हैं हौसला अफजाई करने वाली बात है। और अच्छी अच्छी फिल्में जो अच्छे अच्छे विषय एक मराठी जो हमारी हमारा मराठी लिटरेचर जो है वो बहुत पुख्ता है एकदम सॉलिड है उसकी वजह से अच्छे अच्छे विषय लोगों के सामने आ रहे हैं। और हिंदी में जो कमी है वो एक जॉब सेटिस्फैक्शन की कमी जो बड़े बड़े आर्टिस्ट ऐसे ऐसे सोच रहे हैं कि उन्हें जॉब सेटिस्फैक्शन चाहिए वो मराठी में आकर काम कर रहे हैं। सर इस फिल्म में जैसे लावणी होता है मराठी फिल्म में ज़्यादातर देखा गया तो इस फिल्म में ऐसा कोई लावणी होने डांस जी एक है एक आइटम मैंने तो देखा नहीं है अभी तक पर है आइटम नंबर है बहुत अच्छा आइटम नंबर है। और वैसे मराठी फिल्म में जो स्टोरी के हिसाब से चलते हैं ना तो ये इस स्टोरी में लावणी तो नहीं है पर एक बहुत अच्छा आइटम नंबर है जिसमें काफ़ी क्या कहते हैं सेडक्टिव डांस किया है हमारी डांसर ने और हमारे आइटम गर्ल ने और वो गाना भी बहुत अच्छी तरह शूट हुआ है। उम्मीद करता हूँ कि लोगों को भी पसंद आएगा। थैंक यू थैंक यू। दो वाला बोले थे कर सागर पंडित बोलते ओम साई रेड्डी प्रोडक्शन आ रहे अभी आप पूछेंगे नहीं कुछ खाली बोलना एक्सपीरियंस मेरा ऐसा रहा कि ओम साई रेड्डी प्रोडक्शन ये मेरी निर्मिति संस्था है उसके माध्यम से आशियाना चित्रपट हमने लॉन्च किया है। और आशियाना जो फिल्म है वो बहुत अच्छी है महाराष्ट्र में पहली बार ऐसी रहेगी मेरे हिसाब से। और जो रसिक प्रेक्षक है वो भी बता रहे कि तुम्हारे गाने भी अच्छे हैं और स्टोरी भी बहुत अच्छी है वन लाइन ही बहुत अच्छा लगा है लोगों को तो वो हिसाब से बहुत मज़ा आया काम करने के लिए। 24 घंटा सेट पर हम लोग रहते थे मेरी वाइफ मैं डायरेक्टर रहे एक्ट आर्टिस्ट रहे हम लोगों ने फैमिली जैसे तरीका काम किए और नए आर्टिस्ट लेके तीन आर्टिस्ट जो है वो नए हैं नए बोले तो उन्होंने सीरियल में काम किए एक हिंदी सीरियल में भी काम किया उन्होंने तो उनको लेके मैं ये आशियाना चित्रपट आशियाना फिल्म बनाया है। सर मकसद क्या आपका इस फिल्म में ज़्यादातर दिख रहे सब नए कलाकार दिख रहे हैं तो क्या आप क्या संदेश देना चाहते हैं? नहीं नए कलाकार दिख रहे अभी मेरे को मेरी चॉइस है कि नए के साथ में काम करना मेरे को अच्छा लगता है और जूने के बारे में कुछ बोल नहीं सकता है वही देखना मेरे को कंटाला है और बोर हो गई पब्लिक को कुछ चेंजेस चाहिए कुछ नया चाहिए और कुछ अच्छा चाहिए वही चेहरा वही हंसाना वही रुलाना वही फेंकना फाँकना वो मज़ा नहीं है जो भी कुछ नया होना चाहिए नए लड़के लोग को चांस मिलना चाहिए उन लोग के साथ में काम करके देखो तुमको बहुत अच्छा लगेगा। मैं और प्रोड्यूसर को यही बोलूँगा कि जो जो आने वाली जो पीढ़ी है जो आ रही है उनके साथ काम करो बहुत मज़ा आएगा वो लोग उस हिसाब से काम भी देते और उन लोग को एक लगता है कि मेरे को भी आगे बढ़ना है नए लड़के को ये एक ये रहता है कि मेरे को भी आगे बढ़ना है मेरे को भी बड़ा बड़ा आर्टिस्ट बनना है तो वो हिसाब से वो लोग काम देते हैं तुमको और वो लोग करते भी काम अच्छा और अच्छा लगता है उनके साथ काम करने के लिए। आज पोस्टर रिलीज झाला आहे म्हणजे आमचा जो चित्रपट आहे आशियाना त्याची पहिली पायरी आम्ही चढली आहे। सेकंड म्हणजे 7 ऑक्टोबरला आमचं म्युझिक लॉन्च आहे आणि 31 ऑक्टोबरला पिक्चर रिलीज आहे। हा आशियाना जो चित्रपट आहे तो एक सोशल मेसेज घेऊन आम्ही हा बनवलेला आहे चित्रपट आणि हा चित्रपट बनवताना खूप काही म्हणजे खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या खूप काही गोष्टी करायला मिळाल्या। आम्ही नवीन सर्व आर्टिस्ट घेतलेले आहोत सर्व कलाकार नवीन आहेत त्या नवीन कलाकारांसोबत काम करायला वेगळीच मजा आली। सेटवरती आम्ही पूर्ण दिवस होतो 22 दिवसाची शूटिंग झाली 22 दिवस पूर्ण दिवस रात्र आम्ही त्यांच्यासोबत होतो त्यांना जे काही लागायचं ज्यांची ज्या वस्तूची गरज पडायची तिथे आम्ही होतो त्यांना कुठल्या गोष्टीची कमी होऊन दिली नाही। गाना तो बहुत ही अच्छा है एक गाना है साई बाबा की आरती दूसरा टाइटल सॉन्ग है एक आशियाना सॉरी आइटम सॉन्ग है और एक सैड सॉन्ग है जो एक साई बाबा की आरती जो है वो शंकर महादेवन ने गाई है श्रेया घोषाल ने आइटम सॉन्ग
ममता शर्मा ने टाइटल सॉन्ग और सैड सॉन्ग कविता कृष्णमूर्ति ने गाया है। हाँ हिरोइन तीनच आहेत, हिरो नाही आहे, नाही विलन एकच आहे। थैंक यू। हॅलो, मी अजित देवळे, आशियाना फिल्मचा डिरेक्टर। आणि आशियाना फिल्मबद्दल सांगायचं झालं तर ती नवीन मुलांना घेऊन मी फिल्म केले। खूप वेळानंतर एक चांगले निर्मात्यांसोबत फिल्म करायची मला संधी मिळाली। त्यांचं नाव सागर पंडित आणि रजनी पंडित आहे। खूप विश्वास दाखवला त्यांनी माझ्यावर की मी ही फिल्म करावी म्हणून। त्यांचा खूप सपोर्ट राहिला मला या फिल्म करताना। कोणत्याही गोष्टीची कमी ॲज अ डिरेक्टर म्हणून मला हे पाहिजे ते पाहिजे तर कोणत्या सगळ्या गोष्टींना त्यांनी मला परमिशन दिली होती, कोणत्या गोष्टीसाठी नकार नव्हता। फिल्मचं म्युझिकही खूप अप्रतिम झालेलं आहे, प्रभाकर नरवडे यांनी फिल्मचं म्युझिक दिलं आहे। फिल्ममध्ये 4 हिंदी क्षेत्रातले दिग्गज गायक आम्ही वापरले, ज्यांची नावं शंकर महादेवन जी आहेत, श्रेया घोषाल मॅडम आहेत, कविता कृष्णमूर्ती मराठीत पुन्हा एकदा कमबॅक करतात, आणि पहिल्यांदाच दबंगल ममता शर्मा आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीत लॉन्च करतो ॲज अ सिंगर, ज्यांनी आशियाना फिल्मचं टायटल सॉन्ग गायलं। बाकी फिल्मबद्दल बोलायचं झालं तर फिमेल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, 3 मुलींची स्टोरी आहे, 3 मुलींच्या आयुष्याची जर्नी आहे। आजच्या काळात मुलींवर जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, काही मुलींना फेस करावं लागतं, या सगळ्या कथा 3 मुलींनी एका फिल्ममध्ये मांडली आहे। त्या फिल्मचं नाव आशियाना आहे आणि 31 ऑक्टोबर रोजी ही संपूर्ण महाराष्ट्रात फिल्म प्रदर्शित होते। सो तुम्ही नक्की आवर्जून पहा, महिलांचा सन्मान करा, महिलांची इज्जत राखा, हेच आशियाना फिल्ममधून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला। सो तुम्ही ही फिल्म बघा आशियाना 31 ऑक्टोबर रोजी। ये एक सामाजिक विषय पे आधारित फिल्म है, एक नई फिल्म है, नया सब्जेक्ट है और इस पर बहुत अच्छी ढंग से हमने ये फिल्म बनवाई है। मैंने इसमें अन्ना का कैरेक्टर किया है जो ये डांस बार चलाता है, उसका मालिक है। डांस बार पे पाबंदी लग जाती है, फिर जो प्रॉब्लम्स होते हैं उधर, जो लड़कियां काम करती है वो भी एक इंसान है, उनकी भी एक कहानी है और यही कहानी पूरी आप इस फिल्म में देखेंगे। ये सब स्टोरी तो मैं नहीं रिवील करूंगा। मेरे रोल के बारे में मैं कहना चाहूंगा कि ये जो डांस बार है उसका ये ओनर है अन्ना, बहुत प्यारा आदमी है। ये धंधा एक ईमानदारी से कर रहा है, भले धंधा किसी भी तरीके का हो वो ईमानदारी से ये निभाना चाहता है। उसकी जो जिम्मेदारी है, उसके जो जो बालिकियाँ काम कर रही है उसके बारे में उनके प्रति उसका जो कर्तव्य है वो निभाना चाहता है, वो पूरे ढंग से उसने निभाया है। बहुत अच्छा प्यारा रोल है। नहीं, मैं राइटर नहीं हूँ, मैं एक्टर हूँ। तो ये फिल्म बनाने में बहुत अच्छा सहयोग मिला है सभी मेरे सह कलाकारों का, टेक्नीशियन का। ऑडियंस को मैं ये ज़रूर कहना चाहूँगा कि आप ज़रूर ये फिल्म देखिएगा। अपने मन में एक प्रतिमा होती है, वो प्रतिमा सच है, वास्तव क्या है, ये आप ये फिल्म देखने के बाद ही उसका आपको पता लग जाएगा। बहुत अच्छी फिल्म है, आप ज़रूर ज़रूर देखिएगा। धन्यवाद। बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि ये आपने अगर पोस्टर देखा है तो एक बार प्लीज़ पोस्टर पे देखिए कि ये कोई भी एंगल से एक रीजनल फिल्म नहीं लग रही है। हमने मराठी में एक हिंदी फिल्म का लुक दिया है इस फिल्म को, और बहुत अच्छी स्टोरी थी। हमारे अजीत देवड़े जो है, स्टोरी उनकी है, उनके साथ में मैंने स्क्रीन प्ले लिखा है, फिल्म का डायलॉग लिखा है। अब 31 को फिल्म रिलीज़ हो रही है तो आपको पता चलेगा कि फिल्म की लेवल क्या है। और मराठी में एक्चुअली कंप्लेंट लोगों की ये रहती है कि लोग बोलते हैं कि यूथ मराठी फिल्म देखने नहीं आता, तो मुझे ऐसा लगता है कि अजीत जी ने ये एक यूथ के लिए फिल्म बनाई है, जो फिल्म हर कैटेगरी में छोटे बच्चों से लेके बड़े तक इसको देख सकता है।
नहीं, स्टोरी अजीत जी से जब मैं मिला था तब अजीत जी ने मुझे इसकी वन लाइन बोली थी। वन लाइन मुझे बहुत अच्छी लगी। उसके बाद में हमने स्क्रीन प्ले पे इसके काम किया और ऐसा स्क्रीन प्ले जो अजीत जी और मैंने, हम दोनों ने साथ में लिखा है, ऐसा स्क्रीन प्ले शायद ही मराठी में इसके पहले नहीं आया होगा। ओके, थैंक यू।